समय नेटवर्क और तुम ही बाहर बाहर समय मुंबई। इंधन दरवाढीवर राज्य सरकारची जनतेला फूल न फुलाची पाकळी, वॅट 2% कमी केल्यानं डिझेल होणार 72 पैशांनी स्वस्त। केंद्र सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी आता पंतप्रधानांनी घेतला पुढाकार, 5 वृत्तपत्रांच्या संपादकांशी चर्चा, लोकपालाच्या कक्षेत येण्यास विरोध नाही, पंतप्रधान डॉ मनमोहन सिंहांचं वैयक्तिक मत। पुण्यातील गर्भलिंग निदान करणाऱ्या रानडे रुग्णालयाचं पितळ स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडं पडलं, राज्य सरकारनं ठुकलं रुग्णालयाला टाळं। हिपेटायटिस ईमुळे 6 गर्भवतींच्या मृत्यूची महापालिका आरोग्य विभागाची कबुली, उघड्यावरील अन्नपदार्थांच्या गाळ्यांवर कारवाईचं दिलं आश्वासन। आणि भारतीय चलनामधून आता 4 आणे होणार इतिहास जमा, बाजारातील 4 आण्यांची नाणी बँकेत जमा करण्याचा आज होता शेवटचा दिवस। नमस्कार, समय मुंबईमध्ये आपलं स्वागत, मी निखिला, मी प्रशांत सागवेकर। वळूया बातमीपत्राकडे। अण्णाहजारेंचं आणि रामदेव बाबांचं आंदोलन, विविध घोटाळे, भ्रष्टाचारांचे आरोप यासारख्या मुद्द्यांमुळे केंद्रातील युपीए सरकार बॅकफूटवर गेलं होतं। अशात पंतप्रधानांची व्यक्तिरेखा तर एखाद्या कळसूत्री बाहुलीसारख्याप्रमाणेच झालेली होती, यामुळे आता पंतप्रधानांनी देशातील जनतेमध्ये सकारात्मक भूमिका प्रस्थापित करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केलेत। भ्रष्टाचार, लोकपाल विधेयक यासारख्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारची खलनायक अशी इमेज देशातील जनतेत तयार झाली आहे। स्वच्छ चारित्र्याचे पंतप्रधान म्हणून गणना करण्यात आलेले मनमोहन सिंगही यातून सुटलेले नाहीत। विरोधकांचं अण्णा हजारे, बाबा रामदेव यासारख्यांच्या आंदोलनामुळे देशातील जनतेत सरकारची निर्माण झालेली चुकीची प्रतिमा बदलण्याचे प्रयत्न आता सुरू झालेत। याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान आता आठवड्यातून एकदा 5 वृत्तपत्रांच्या संपादकांशी वार्तालाप करून आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करणार आहेत। आज झालेल्या चर्चेत त्यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळेपणानं उत्तर देताना पंतप्रधानपद लोकपालाच्या कक्षेत येण्यास व्यक्तिशः जरी आपलं समर्थन असलं तरी सर्वपक्षीय बैठकीत याबाबत निर्णय व्हावा असं स्पष्ट केलं। तसंच लोकपालबाबत नागरी संघटनांशी चर्चा करण्याची तयारी असली तरी त्यांनीही आपला हेका सोडावा असं मत त्यांनी मांडलं। इस बात पर तैयार हो कि प्रधानमंत्री को लाया जा सकता है, लेकिन मेरे मंत्रिमंडल के सहयोगी उस बारे में अलग अलग राय रखते हैं, पार्टियों के नेताओं के अलग अलग राय है, इसके बाद जो भी फैसला होगा वो मान्य होगा। रामलीला मैदानावर बाबा रामदेवांचं आंदोलन चिरडण्याची घटना दुर्दैवी असली तरी या कारवाईशिवाय अन्य पर्याय सरकारपुढे नव्हता असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं। तब्बल 2.5 तास पंतप्रधानांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना आत्मविश्वासानं उत्तर दिली। अण्णा हजारे, बाबा रामदेव विरोधी पक्षांच्या सततच्या आंदोलनानंतर आता सरकारनंही आक्रमक भूमिकेत प्रत्युत्तर द्यावं असं काँग्रेसकडून सांगण्यात येत होतं। पंतप्रधानांनी आता मवाळपणाची भूमिका सोडत थेट प्रहार करण्याच्या या ईट का जवाब पत्थर से कृतीचा भविष्यात किती फायदा काँग्रेसला होतो हे कळेलच। न्यूज डेस्क, समय मुंबई। आपली प्रतिमा सुधारण्याचा डॉक्टर मनमोहन सिंग यांचा हा प्रयत्न आहे। देशातली जी मुख्य वृत्तपत्र आहेत, देशातले जे मुख्य वृत्तपत्रांचे संपादक आहेत, त्यांच्याशी त्यांनी ही चर्चा सुरू केलेली आहे। अगदी। आणि प्रशांत, भ्रष्टाचार घोटाळे हे उघड झाल्यानंतर काँग्रेसची प्रतिमा मलिन झालेलीच होती, मात्र त्यानंतर आता महागाईचा आगडोंब उसळलेला असताना सुद्धा केंद्राकडून जी वक्तव्य समोर येत आहेत ती खरंच दुर्दैवी अशी म्हणावी लागतील सर्वसामान्य माणसासाठी। देशातील वाढत्या महागाईचं समर्थन करणाऱ्या युपीए सरकारवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सुद्धा चांगलेच ताशेरे ओढलेत। गडकरी नेमकं काय म्हणाले ते महंगाई का संबंध रॉन्ग इकोनॉमिक पॉलिसीज एंड बैड गवर्नेंस, बैड एंड करप्ट गवर्नेंस ऑफ द कांग्रेस पार्टी, ये इसका सबसे बड़ा प्रमुख कारण है। और जो एक के पीछे एक बड़े घोटाले हुए, भ्रष्टाचार हुआ, उसका कारण भी महंगाई बढ़ने में हुआ है। एक बात और महत्वपूर्ण है कि कांग्रेस पार्टी ने अपने मैनिफेस्टो में यह वादा किया था कि हम महंगाई कम करेंगे,
प्रधानमंत्री जी ने लाल किले पर कहा था कि 100 दिन में महंगाई कम करेंगे, फिर मार्च में कहा था महंगाई कम करेंगे। अब ऐसा है कि उन्होंने बहुत बार ये कहा है, पर एक बात मेरे ध्यान में नहीं आ रही है कि मार्च तक महंगाई रोकने का वादा उन्होंने किया, आप कुछ टीवी चैनल पर भाषणों में भी उनका आ रहा है, आप आज वो कह रहे कि हमारे पास कोई जादू की काड़ी नहीं है। गेल्या 10 महिन्यांमध्ये प्रशांत आपण 10 वेळा केंद्र सरकारनं इंधनाची दरवाढ केल्याचं पाहिलेलं आहे आणि अशा वेळेला विरोधी पक्षांच्या हातात हे आयतं एक कोलीत मिळाल्यासारखंच वाटतं। निश्चितपणे, आणि केंद्र सरकारची जी काही भूमिका आहे त्याला राज्यातली जी आघाडीतली सत्ता आहे त्यांनी सुद्धा विरोध केल्याचं आपण पाहिलेलं आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये व्हॅट जो आहे डिझेल आणि केरोसिनवरचा तो 2% कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, पण निखिल या निर्णयामुळे जी महागाई आता वाढलेली आहे त्याचा सामान्य जीवनावरती जो परिणाम झालाय त्यामध्ये काही फारसा फरक पडेल असं वाटत नाहीये। जागतिक बाजारात कडाडलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं इंधन दरवाढीचा निर्णय घेतला, यावर स्वाभाविकपणे उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियेनंतर राज्य सरकारांनीही कर कमी करून दरवाढीची झळ जनतेला कमी बसेल यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन केलं होतं। राज्यातील आघाडी सरकारनेही हा कर कमी करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती। यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिझेल आणि केरोसिनवरील व्हॅट 2% कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला। यामुळे आता मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत 26% ऐवजी 24%, तर राज्याच्या इतर भागात 23% ऐवजी 21% व्हॅट आकारण्यात येईल। यामुळे डिझेल प्रति लिटर 72 पैशांनी स्वस्त होईल अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे। डिझेल कटाप केल्यामुळे उर्वरित कालावधीमध्ये मोहित पाण्याचा जो कालावधी राहिलेला आहे त्यामध्ये 416 कोटीच्या महसूल उत्पन्नाला मुकावं लागेल आणि त्यामध्ये अंदाजे 72 पैसे पर लिटर अशी डिझेलच्या किमतीमध्ये कपात होईल। फूल न फुलाची पाकळी अशा स्वरूपात राज्य सरकारच्या या निर्णयाकडे पाहावं लागेल। महागाई रुपी आबळच फाटले असताना पैशाच्या स्वरूपात राज्य सरकारकडून ठिगळं लावून बुजवण्याचा करण्यात आलेल्या प्रयत्नांमधून जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे, तर गॅसची 50 रुपयांची दरवाढ कमी करण्याबाबत मात्र राज्य सरकारकडून कानावर हात ठेवण्यात आले। ही इंधन दरवाढ कमी करण्यासाठी आम्ही आपल्या परीनं प्रयत्न केले हे दाखवण्याच्या राज्य सरकारच्या या उष्ण्या अवसान आणून घेतलेल्या निर्णयाबाबत हसावं की रडावं अशी स्थिती सर्वसामान्यांची आहे। संजय पळणकर, समय मुंबई। गेल्या काही दिवसांमधली ही कितवी दरवाढ आहे हे सुद्धा निखिला नीट सांगता येणार नाही आपल्याला, कारण डिझेल असेल, केरोसिन असेल किंवा घरगुती गॅस असेल यामध्ये झालेली जी आमूलाग्र बदल आहेत आणि त्याचा फटका जो आहे तो सामान्यांचं कंबरड मोडणार आहे असं म्हणावं लागतं। आणि महागाई प्रचंड वाढलेली असताना इंधनाची दरवाढ करण्यात आली आहे आणि त्याच्यामुळे केंद्रात एक नाराजी सर्वसामान्यांची ओढवून घेतलेली आहे आणि त्यातच केंद्रातलेच म्हणजे सत्ताधारी पक्षाचेच नेते जे आहेत ते मात्र त्यांना घरचा आहेर देताना इकडे आपल्याला दिसत आहेत। अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांचं जे आंदोलन आहे ते सत्ताधारी पक्ष कधी शमवू शकणार नाही असंच हे नेते म्हणत आहेत। एकूणच भ्रष्टाचार आणि काळा पैसा याविषयी उमटलेल्या प्रतिक्रिया हे एक जन आंदोलन असल्यामुळे सरकारनं कितीही प्रयत्न केले तरीही सरकार हे आंदोलन शमवू शकणार नाही अशी टिप्पणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी केली आहे। शिर्डीमध्ये ते बोलत होते। आंदोलन जो है अन्ना का और किसी भी हो कोई हो वो जन आंदोलन है वो सरकार को मानना पड़ेगा, मानने के अलावा कोई रास्ता नहीं। भ्रष्टाचार कालाधन तो ये जन आंदोलन है, मुताबिक कभी न कभी सरकार को ये मानना पड़ेगा। बाळासाहेब विखे पाटलांनी हा अगदी काँग्रेसला घरचा आहेर दिलेला आहे असं निखिल या ठिकाणी आपण म्हणणार आहोत। बातमीपत्रामध्ये एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत, पण या विश्रांतीनंतर राज्यातल्या ज्या इतर घडामोडी आहेत त्या काय आहेत काही आपण जाणून घेणार आहोत।